हॅलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतो आहे 11th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर नंबर 11, दॅट इज स्टडी ऑफ ॲनिमल टाईप कॉक्रोच. या चॅप्टरचे कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, चॅप्टर थोडासा मोठा किंवा डिफिकल्ट आहे, त्याच्यामध्ये खूप सारी नावं आहेत, मग त्याच्यात काय लक्षात ठेवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतो आहे. किंवा कोणते असे टॉपिक्स आहेत जे तुम्ही आरामात स्किप करू शकता, सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा कॉक्रोचचं जे आपण म्हणतो की सायंटिफिक नाव आहे, ते अर्थात तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. पेरिप्लॅनेटा अमेरिका हे त्याचं एक सायंटिफिक नाव आहे. हे तुम्हाला MCQs वगैरे कुठेतरी येऊ शकतं, कारण आपण म्हणतो की मेन काहीतरी टॉपिक जो आहे या चॅप्टरचा तो हा आहे. नेक्स्ट आहे, तुम्हाला कॉक्रोचबद्दल क्लासिफिकेशन विचारलं जाऊ शकतं, दॅट इज ते कोणत्या किंगडममध्ये आहे, कोणत्या फायलममध्ये, क्लास, जिनस, स्पीशीज. सो 2 मार्क्ससाठी तुम्हाला क्लासिफिकेशन विचारलं जाऊ शकतं त्याचं, ॲज पर द किंगडम, फायलम, क्लास, जिनस, स्पीशीजनुसार. तुम्हाला हे ब्रॅकेट्समधलं नाही लिहिलं तरी पण चालेल, पण हे जे मेन नाव आहेत, क्लास इन्सेक्टा, जिनस पेरिप्लॅनेटा, स्पीशीज अमेरिकाना, हे लिहावं लागेल, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सटर्नल मॉर्फोलॉजी. तर ॲक्च्युली या चॅप्टरमध्ये असं आहे की तुम्हाला शॉर्टमध्ये थोडेसे ॲन्सर्स करून लिहावे लागतील, कारण वेटेज कमी आहे पण प्रश्न खूप बनू शकतात त्याच्यामुळे. सो एक्सटर्नल मॉर्फोलॉजीमध्ये तुम्हाला राईट एक्सटर्नल मॉर्फोलॉजी ऑफ कॉक्रोच किंवा पेरिप्लॅनेटा अमेरिकाना असं येऊ शकतं. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे किंवा काय एक्सपेक्टेड आहे, शेप आणि साईजमध्ये जास्त न लिहिता थोडंफार लिहिलं तरी पण चालेल. जसं की फॉर एक्झाम्पल, हे ट्रिप्लोप्लास्टिक आहे, यूसिलोमेट आहे, बायलेटरली सिमेट्रिकल आहे, एवढे 3 मुद्दे लिहिले तरी पण चालतील, जास्त डिस्क्रिप्शन लिहायची गरज नाही आहे, कारण ह्याला वेटेज 1-2-3 मार्काचंच येऊ शकतं या प्रश्नाला. सो तुम्हाला जितकं शॉर्ट करून आन्सर लिहिता येईल, पण पॉईंट सगळे कवर होतील असं करायचं आहे. नेक्स्ट आहे कोरोरेशन, तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल की कलर कसा आहे, सो कलरेशन यू कॅन स्किप. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्झोस्केलेटन. मग आता एक्झोस्केलेटनमध्ये ते टफ आहे, वॅक्सी आहे, आणि याच्यामध्ये नायट्रोजनस पॉलिसेक्राइड कायटीनपासून बनलेलं आहे, एवढं लिहिलं तरी पण चालेल. बाकी जास्त न लिहिता तुम्ही एवढं लिहिलं तरी पण चालू शकतो. नेक्स्ट आहे कोणत्या डायग्राम्स येणार हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्याआधी आपण थिअरी कम्प्लीट करूया. बॉडी डिव्हिजनमध्ये पण थोडक्यात लिहायचं आहे, 3 रिजन्समध्ये डिवाईड केलं आहे, हेड, थोडॅक्स आणि ॲबडोमेन, ठीक आहे. बाकी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे हेडमध्ये. आता हेडमध्ये जे आहे ते फ्युजन ऑफ 6 सेगमेंट आहे, त्याचं हेड ट्रायंग्युलर आहे, मोबाईल आहे आणि फ्लेक्सिबल आहे, नेक प्रेझेंट असल्यामुळे. त्याच्यावरती 2 पेअर ऑफ अँटीना आहेत. ॲक्च्युली सगळंच लिहावं लागेल, कारण यातलं सगळं महत्त्वाचं आहे. सो हेड तुम्हाला पूर्ण करावं लागेल. आता नेक्स्ट आहे हेडचे पार्ट्स. सो जर ह्याच्यामध्ये फक्त एक्सटर्नल मॉर्फोलॉजी ऑफ कॉक्रोच एवढाच प्रश्न असेल, तर हेडच्या पार्ट्सबद्दल लिहायची गरज नाही आहे. इथे तुम्ही पार्ट्स मेन्शन केले, सो तेवढं सफिशियंट आहे. सो हे तुम्ही नाही केलं तरी पण चालू शकतं. कंपाऊंड आयचं डिस्क्रिप्शन किंवा अँटीनाचं डिस्क्रिप्शन हे तुम्ही स्किप करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की कॉक्रोचचे जे पण आईज आहेत त्यांना ओमॅटिडिया स्ट्रक्चरमध्ये आहे किंवा ओमॅटिडिया म्हणतो आपण त्यांना, हे MCQ आलं तर येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माउथ पार्ट्स. सो माउथ पार्ट्स अगेन तुम्हाला डायग्राम दिला जाऊ शकतो जर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येणार असेल तर, आणि या डायग्रामच्या आधारे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल हे ए काय आहे, बी काय आहे, म्हणजे सी असं दिलं असेल, आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल की हे कोणते, यांची नावं काय आहेत किंवा हे कोणते पार्ट्स आहेत, माउथचे पार्ट्स आहेत की कशाचे पार्ट्स आहेत, ठीक आहे. किंवा तुम्हाला एनलिस्ट माउथ पार्ट्स असं येऊ शकतं. एनलिस्ट म्हणजे फक्त लिस्ट बनवायची, त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे लिहायची गरज नाही आहे. सो यांचे फक्त नावं लक्षात ठेवली तरी पण चालतील, म्हणजे फक्त मॅक्सिला, फक्त लॅबियम, फक्त हायपोफॅरिंग्स, फक्त एवढीच नावं लक्षात ठेवली तरी पण चालतील. फक्त सगळी नावं लक्षात ठेवायची आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थोरॅक्स. तर थोरॅक्सचे पार्ट्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत, प्रोथोरॅक्स मिझोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे लेग्सचं वगैरे पर्टिक्युलरली डायग्राम नाही आहेत. हां, डायग्राम्स तुम्हाला सांगायचं होते, हे ॲक्टिव्हिटी बेससाठी ड्रॉ करायला नाही आहेत. याच्यामध्ये हेडचं पण डायग्राम असं ड्रॉ करायला नाही येणार. डायग्राम ड्रॉ करायला आला तर व्हेंट्रल व्ह्यू आणि डोर्सल व्ह्यू ऑफ कॉक्रोच हे डायग्राम्स ड्रॉ करायला येतात. आता याच्यामध्ये खूप सारी नावं आहेत, सो जी मेन नावं आहेत ही तुम्हाला लिहायची आहेत. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी मिझोथोरॅक्स वगैरे सगळीच नावं दिली आहेत, सो तुम्हाला पण ती नावं द्यायची आहेत, पण त्यातल्या त्यात मिझोथोरॅसिक लेग किंवा मेटाथोरॅसिक लेग हे थोडंसं तुम्ही विसरला, म्हणजे राहिलं लिहायचं तरी पण चालेल, विसरला तरी पण चालेल, पण बाकीची जी काही नावं आहेत, हेड किंवा विंग्ज असेल, हेड हँड विंग आहे किंवा ॲनल्सर काय आहे, हे तुम्ही विसरूच नाही शकत, कारण हे विसरलं तर मार्क्स जातील, ठीक आहे. सो जे मेन पार्ट्स आहेत त्यांची नावं तुम्हाला लिहायचीच आहेत. जे थोडेसे असे साईडचे पार्ट्स वगैरे आहेत किंवा जे आपण स्किप केलं तरी पण चालेल, त्याचं तितकं इम्पॉर्टन्स नाही आहे, तर ते चालू शकतं, पण जे मेन पार्ट्स आहेत ते तुम्हाला नेमिंगमध्ये लिहावेच लागतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे विंग्स वगैरे. तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजे की किती पेअर ऑफ विंग्स आहेत आणि त्यांना आपण काय म्हणतो, बाकी ॲट सच त्याच्यावरती प्रश्न नाही विचारला जात.
नेक्स्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. डायजेस्टिव्ह सिस्टीम डिस्क्राईब करायला विचारली जाते. डायग्राम ऑप्शनल आहे, तुम्ही करून ठेवायचं असेल तर करून ठेवू शकता. जर आन्सरमध्ये तुम्हाला असा क्वेश्चन आलाच आणि आन्सरमध्ये नाही मेन्शन केलं डायग्राम ड्रॉ करा, तर तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. मेन्शन शक्यतो करून नाही दिलं जात डायग्राम ड्रॉ करा असं. पण तुम्हाला स्वतःला तुमचा आन्सर थोडासा वेगळं हटके करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही डायग्राम स्वतःहून ड्रॉ करू शकता. डायग्रामचे मार्क्स काही एक्स्ट्रा नाही मिळणार, पण पेपर छान दिसेल. म्हणजे जर त्या तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा थिओरिटिकल आन्सरमध्ये काही चुकलं वगैरे असेल तर डायग्राममुळे कन्सिडर नाही केलं जाणार ते, ठीक आहे, आणि तुमचे मार्क्स तुम्हाला मिळतील. सो चलो आता याच्यामध्ये हे जे मेजरमेंट्स आहेत की एलिमेंट्री कॅनल किती मोठं आहे, किती लांबलचक आहे, ते नाही लिहिलं तरी पण चालेल. फक्त एलिमेंट्री कॅनल लाँग आहे, त्याचे पार्ट्स काय आहेत, फोरगट, मिडगट जे पण असेल ते लिहायचं आहे. मग त्याच्यामध्ये आता प्रत्येक पार्टचं डिस्क्रिप्शन अगेन शॉर्टमध्ये लिहायचं आहे, ज्याप्रमाणे आपण एक्सटर्नल मॉर्फोलॉजी डिस्क्रिप्शन लिहायचं पाहिलं होतं त्याप्रमाणे. आता याच्यामध्ये माउथमध्ये ओके, सो माउथचे पार्ट्स लिहायचे आहेत. आता हे पूर्ण लिहावं लागेल. फोरगटमध्ये काय काय आहे, तर फोरगटमध्ये जे काय आहे ते तुम्ही फक्त पार्टशी नाव लिहिली तरी पण चालतील, जास्त डिस्क्राईब न करता. हे डायग्राम नाही केलं तरी पण चालेल. मिडगटमध्ये अगेन काय काय आहे, एक ते दोन ओळींमध्ये किंवा दोन ते तीन, मॅक्सिमॅक्स तीन ओळींमध्ये फक्त संपवा, कारण दोन मार्कांचं वेटेज असतं या प्रत्येक प्रश्नाला आणि खूप मोठं लिहिलं तर तुमचा वेळ पण जाईल. सो बेस्ट आहे एकदम शॉर्टमध्ये करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे हँडगटमध्ये पण सिम्पल, त्याचे पार्ट्स काय आहेत आणि त्याचं फंक्शन काय आहे एवढंच लिहायचं आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक पार्टचं डिस्क्रिप्शन द्यायची गरज नाही आहे, फक्त हाइंडगटचे पार्ट्स काय आहेत आणि त्याचं फंक्शन काय आहे. सिमिलरली सलायव्हरी ग्लँड्स कुठे प्रेझेंट आहेत हे लिहिलं तरी पण चालेल, आणि अगेन सलायव्हरी ग्लँड्सचं काम काय आहे हे डायग्राम तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टम, सो सगळ्यांना माहिती आहे की याच्या बॉडीमध्ये ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे वेन्स वगैरे किंवा ब्लड वेसल्स वगैरे खूप जास्त काही प्रेझेंट नाही आहे. सरळ एक कॅव्हिटीसारखं आहे आणि त्याच्यामध्ये ब्लड फ्लो होतं. सो हिमोलिम्फ फक्त करून ठेवा की नेमकं त्याचं मिनिंग काय असतं. सो एक्सप्लेन द टर्ममध्ये हा टर्म येऊ शकतो. सायनसेस किंवा डोर्सल ब्लड वेसल हे स्किप केलं तरी पण चालेल. ही डायग्राम करायची आहे सर्क्युलेटरी सिस्टीमची, कारण इझी आहे. सो दोन मार्कांसाठी वगैरे विचारली जाऊ शकते. आणि याच्यासोबतच थोडंसं ब्लड सर्क्युलेशन अँड कॉक्रोच एक्सप्लेन करता आलं पाहिजे डायग्रामसोबतच. जर तीन मार्कांसाठी आलं तर, दोन मार्कांसाठी आलं फक्त डायग्राम ड्रॉ करायचा आहे, तीन मार्कांसाठी आलं तर तुम्हाला हे एक्सप्लेन पण करावं लागेल त्या डायग्रामला, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेस्पिरेटरी सिस्टम. डायग्राम्स स्किप करू शकता. रेस्पिरेशन कसं होतं ते तुम्हाला वरचेवर लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे एक्झाममध्ये नाही येणार पण MCQs आलं तर. सो ॲटलिस्ट तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे एक्सक्रिटरी सिस्टम. तर याच्यामध्ये मॅल्फिजियन ट्युब्युल्स हे महत्त्वाचा पॉईंट आहे, की हे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत कॉक्रोचमधले, त्याच्यामुळे हे MCQs येणार. त्यासोबतच मॅल्फिजियन ट्युब्युल्स किंवा एक्सक्रिटरी सिस्टम हे पूर्ण एक्सप्लेन करायला येतं 2 मार्क्ससाठी. थोडंसं आहे, जास्त मोठं नाही आहे, त्याच्यामुळे हे पण करायचं आहे. नर्वस सिस्टम डायग्राम स्किप केली तरी पण चालेल, एक्झाममध्ये नाही विचारली जात. नर्वस सिस्टममध्ये तुम्हाला स्किप केलं तरी पण चालेल, पण ॲटलिस्ट थोडंफार लक्षात ठेवा की याच्यामध्ये नर्व रिंग्स वगैरे असतात, CNS, PNS वगैरे सगळ्यांमध्येच असतं, पण याच्यामध्ये पण आहे. बस बाकी एवढं काही नाही केलं तरी पण चालेल, कारण अजून बरेचसे टॉपिक्स आहेत. रिप्रोडक्शन सिस्टीम इन कॉक्रोच, तर हे महत्त्वाचं आहे. याच्यामधले बरेचसे प्रश्न विचारले जातात, इवन बऱ्याचशा पेपर्समध्ये किंवा बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ड्रॉ करायलासुद्धा विचारली जाते. सो मग आता याच्यामध्ये जर तुम्हाला हे आलंच तर अगेन 3 मार्कांसाठी वगैरे हे येतं. सो त्यावेळेस तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचं असतं आणि तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आता मेल आणि फिमेल दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स आहेत, सो त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही करावे लागतील, कारण एक्झामला कोणती येऊ शकते हे अर्थात आपण नाही सांगू शकत. सो 2 ते 3 मार्कांसाठीच येतात, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काय आहे आणि डायग्राम. सिमिलरली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि डायग्राम. बाकी फर्टिलायझेशन वगैरे लिहायचं नाही आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आलं तर, फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सप्लेन करायची आहे. त्याच्यानंतर एक डेव्हलपमेंट ऑफ एग्स हे एक्झाममध्ये नाही येणार, पण ॲटलिस्ट तुम्हाला वरचेवर माहिती पाहिजे की काय असतं. नेक्स्ट आहे ओके डन, चॅप्टर संपला. सो बेसिकली एवढंच तुम्ही करायचे जे स्किप करायला सांगितले, फॉर एक्झाम्पल नर्वस सिस्टम वगैरे ते तुम्ही स्किप करू शकता. MCQs सगळे करायचे आहेत, आणि हे जे काही शॉर्टमधले क्वेश्चन्स आहेत, ॲनेन्सर काय काय आहे, गँग्लियॉन काय आहे, हे थोडेफार करण्याचा प्रयत्न करा. कारण जसं की फॉर एक्झाम्पल आपण नर्वस सिस्टम नाही करत आहोत, पण पूर्ण नर्वस सिस्टम जरी नाही विचारला तरी पण गँग्लियॉन काय आहे असा प्रश्न नक्कीच येऊ शकतो. त्याच्यामुळे हे थोडेसे जे काही शॉर्टवाले प्रश्न आहेत ते करा, आणि फक्त MCQs बाकी तुम्ही स्किप करू शकता. सो आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून एक आयडिया मिळाली असेल की आपण कॉक्रोच या चॅप्टरमधलं काय काय करायचं आहे. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओज पाहायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आणि याच्या आधी जे मी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे किंवा कोणते टॉपिक्स तुम्ही स्किप करू शकता वगैरे वगैरे वगैरे, सो ते सगळे पाहायचे असतील तर सगळ्यांच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत, नक्की चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय.